राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय का 111वां दीक्षांत समारोह दो चरणों में होगा। पहला समारोह आगामी 2 दिसंबर को होगा। इसमें देश की राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहेंगी। उनके हाथों एक डीएससी और 2 पीएचडी धारकों को स्वर्ण पदक से सम्मानित किया जाएगा। दीक्षांत समारोह का दूसरा चरण फरवरी में होने जा रहा है और इसमें तीनों सेना के प्रमुख जनरल मनोज पांडे को निमंत्रित किए जाने की जानकारी विश्वविद्यालय के कुलगुरु डॉक्टर सुभाष चौधरी ने बुधवार को दी। 2 दिसंबर 2023 को सुबह 10 बजे कविवर सुरेश भट्ट सभागृह रेशमबाग में राष्ट्रपति की उपस्थिति में दीक्षांत समारोह होगा। इस अवसर पर महाराष्ट्र के राज्यपाल एवं विश्वविद्यालय के कुलपति रमेश बैस, राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय भूतल परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तकनीकी शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटिल उपस्थित रहेंगे। इनके अलावा इस समारोह में विश्वविद्यालय प्रबंधन परिषद सदस्य और सभी संकायों के सम्मानीय अधिष्ठाता भी मौजूद रहेंगे। राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठाचे हे 111वं दीक्षांत समारंभ ज्या 2 डिसेंबरला होणार आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भारताचे राष्ट्रपती मान्य श्रीमती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद विद्यापीठाचे चान्सलर कुलपती श्री रमेशजी बैस हे भूषवणार आहे। त्यासोबतच या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी आणि महाराष्ट्राचे एज्युकेशन हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर श्री चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रम या दीक्षांत समारंभामध्ये जवळजवळ 129 पीएचडी डिग्री याचं अवार्ड होणार आहे आणि त्यासोबतच टोटल पदव्या ते यूजी डिग्री आहे त्या राहणार आहे 67,402 आणि पीजी डिग्री आहे 11,915 अशा एकूण 79,477 या पदव्या डिस्ट्रीब्यूट होणार आहे आणि यामध्ये 2 जे पुरस्कर्ते आहे ज्यांचा सन्मान होणार आहे पुरस्कार देऊन ते डीएससी ज्यांनी प्राप्त केलेली आहे ते आहे डॉक्टर तुपकरी आणि दुसरे आहे टी व्ही गेडाम सुवर्णपदक आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थिनी राजश्री रामटेके हिला या दोघांना राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते या सन्मान प्राप्त होणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी, बीसीएन न्यूज नागपूर।